इथे 100-100 किलोच्या 5 लाख गोणी राहतील इतकी मोठी स्टोरेज स्पेस आहे. ओके, 100 किलोच्या 5 लाख गोणी म्हणजे तो विचार करत किती. आणि हे जे तुम्हाला जिने दिसत आहेत ना, 100 किलोच्या 5 लाख गोण्या, हा हे जिने दिसत ना, इथून वर जायला रस्ता आहे. हा हा, तर ते वरून धान्य टाकलं जायचं. 13 ते 14 फूट इतकी भिंत आहे, मग भिंतीची भिंत आहे. एक फुटाची असते, बरोबर. 12 फुटाची आपल्या भिंत सर, ही 12 फुटाची भिंत आहे. खूप आडावडा होता नंतर वरून बोललो ना मागे, बाहेरून जे शिड्या दाखवल्या पायरी वरून करून जायचं, तिथून उचलं जायचं बाहेर. अच्छा, इथं म्हणजे खाली डायरेक्ट बसायची दिसते लेवल. हा, 25 किलो अशी स्लोप आहे इथे. हा, धान्य टाकलं जायचं, काढताना काढणार कसं काय, बादली टाकून नाही, स्लोप आहे, फ्लोरिंगला स्लोप आहे, तिथून निघायचं. स्लोप असल्यामुळे ते एका साईडला असं फ्लो होणार. ओके, पूर्ण एंट्री होणार कुठारे, पूर्ण भरणार पण. आणि अजून एक गोष्ट, आपल्या घरात बघा जळमट वगैरे असतात, तिथे एक जळमट नाही, 1000 वर्ष जुनं कन्स्ट्रक्शन आहे, कोण साफसफाई करत नाही, कोण झाडू मारत नाही, काय नाही, हे जळमट नाही, ही 1000 वर्षापूर्वीची टेक्नॉलॉजी आहे भारताची. रिझन तर 1000 वर्षापूर्वी झाला नाही, तिथले तेव्हाच्या आर्किटेक्चर शोधायला पाहिजे त्यांच्याकडे कसं नॉलेज. दरवाजे होते, ते दरवाजे ओपन नाही करायचे कारण प्रेशर. हा, भिंत बोलला ना मला मागे, 16 फुटाची भिंत आहे. त्याचं रिझन हे की पूर्ण ग्रीनने भरल्यावर प्रेशर किती येणार, बारीक भिंत असेल तर फुटून नाही जाणार, म्हणून ते भिंती एवढ्या 14-14 फुटाच्या भिंती आहेत. हेर पडत असे तीच ही जागा धान्य म्हणजे मला असं म्हणायची. एकूण येथे 3 कोठार आहेत, त्यांची नावं काय आहेत? गंगा, यमुना आणि सरस्वती. ओके, नद्या कशा आपल्या नेहमी भरून वाहत असतात आणि सर्वांना सुखी करतात, त्याची धान्याची कोठार पण नेहमी भरलेली असावी आणि सर्वांचं पोट त्याच्याने भरलेलं असावं. असं गंगा हे सगळ्यात मोठं दिसतं. हा, गंगा 5 लाखचं काहीतरी आहे कॅपॅसिटी, पाय 2 आणि 3 अशी यांची कॅपॅसिटी. ओके, प्रोपोर्शन. इज इट ऑन? यस. जसं माणूस इथून असं गोणे घेऊन येणार, असं इथे अनलोड करणार, दुसरा माणूस उभा असणार तो ते गोणे लोड घेणार, खांदर घर चढत जाऊन वरून जे नाही एकदम टॉपला आपण बघितलं तिथून त्या होलातून परत आत्मा टाकणार. अशी लोडिंग सिस्टम अशी होती. बुजवलेत ना, कन्स्ट्रक्शन. स्लोप पण ते बिघडवतील माहित आहे का? आपण चढतो असं जातो ना, कमी पुढे जात असतो. कॅमेरा धरताना जास्त
वाजव मला मजा बघायची आहे. तुरा खाली चला. अरे सिद्धू आजवली ना. अरे विस्की आहे ना सर. बरं बरं बरं. अबे शिट्टी वाजवली हो. मग नाही अलाउड नाही अलाउड नाही पट नॉट अलाउड. अलाउड नाही अलाउड नाही. शिट्टी वाजवते तिकडून. कुठून? तिथे तिकडून आला. थांबा आता इकडे बघा. बंद कर रे बंद कर. थांब मी खालती उभा राहतो. हा काय जप्त नाही करणार. चल काय कसलं बघा. इकडे बघा ना. बघा काय अक्षय इथे उभा राहिले. अच्छा असं इथं आहे. वरती थांब थांब एक मिनिट थांब. तू खाली हो ना जास्त हे होत आहे. बरोबर ऍडजस्ट कर. अजून रिस्की पण आहे. ओरडतात ती गोष्ट नसते. जर वाटलं तरी नको तू काय नको. सिम्पली ते हे बंद करून ठेवा ना. मग कोण जाणारच नाही. आता ह्या पायऱ्यांवरून लोक जातीलच ना. इथूनच आला. इथून जाऊ ना. अतुल चक्राचे फोटो चक्रीचा फोटो काढ. चक्री बन्शियंट एन्शियंट. आपण पाहू शकता ही गंगा कोठार आहे. आणि या कोठारामध्ये जवळपास 5 लाख टन एवढं धान्य साठा केला जायचा. त्यावेळेला राजा भोज यांनी हे बांधलेलं हे अशी 3 कोठारं आहेत ज्यांची नावं गंगा, जमुना आणि सरस्वती कशी आहे. याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट स्टोरी मला दे ना. एकदा बघू कसं. हा आता आपण हे चालू करू. मग बोलू. तू रेकॉर्डिंग का चालू कर. बोल ना. चालू कर. बोला राजा भोज. राजा भोजने आपल्याला 11व्या शतकात बांधलेलं सर्व स्ट्रक्चर आहे. त्याने ना इथे हे जेव्हा स्टार्ट केलं ही जी छोटीशी भिंत दिसते ना तुटलेली ती इथं स्टार्ट करायची आणि पडायची स्टार्ट करायची पडायची. तर ते छोटे ते का तेव्हा काय तेव्हाच्या काळात कसं मांत्रिक भिंतीमध्ये जास्त बिलीव होतं. तर मांत्रिकने सांगितलं की इथे ह्युमन सॅक्रिफाईस जायला लागेल. मग त्या कोण असं कोण रेडी होणार. तर राजाने दवंडी पेटली गावात पूर्ण खाली की असं असं आहे आम्हाला एक रिक्वायरमेंट आहे एक ह्युमन सॅक्रिफाईसची. तर तेव्हा तिथला गंगुतेली गंगुतेली बोलतो ना का राजा गंगुतेली गंगुतेलीची सून तिने शी अग्री टू सॅक्रिफाईस. तिने स्वतःच प्रेग्नंट होती आणि तिचं काहीतरी ती बोलली की जर का मी माझा मुलगा झाला तर मला त्या मुलाला राजा म्हणून तो जगला पाहिजे आणि मुली झाली तर त्यांची नावं द्यायला पाहिजे असं काहीतरी होतं. आणि मी बी तसं बोलतात की गंगा यमुना सरस्वती त्याच्यावर नाव पडले म्हणून. तर तिने तिथे दान करून घेतलं. दर अमावस्येला तेली समाजचे लोक येऊन इथे काय पूजा बिजा करतात. अच्छा तेव्हापासून हे स्ट्रक्चर मी उभं राहिलं असं आहे स्टोरी. आजची मूर्ती आपण आलेलो आहोत सज्जाकोटी येथे. सज्जाकोटी येथेच ट्रेनिंग झालं होतं जेव्हा पन्हाळ्यावरून महाराजांना निसटायचं होतं आणि त्यांना विशालगडाकडे निघायचं होतं. त्यावेळेस प्रतिशिवाजी म्हणून कोणाची तयारी केली होती. शिवाकाशीत. बरोबर शिवाकाशीत यांची तयारी केली गेली होती. लुक लाईक त्यांना हे केलं गेलं होतं. तर त्यांची ट्रेनिंग मेन इकडेच झाली होती. हे आहे ते स्ट्रक्चर. शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांची शेवटची भेट पण इथेच झाली. शिवाजी महाराजांची आणि शंभूराजांची भेट शेवटची आयुष्यातली शेवटची भेट झाली. त्यानंतर शिवाजी महाराजांचं देहावसन. हा सज्जा आहे. सज्जा गॅलरी. सज्जा म्हणजे अच्छा गॅलरी. ऐका प्रत्येक बुरुज ना एक म्हणजे हाकेच्या अंतरावरचे बुरुज सगळे. काय फोन नव्हता मिस कॉल कॉल. तो तर खतरनाक स्टोरी आहे ती. निघाला कसा माहितीये का त्यांना ना हे करून निघाले घेऊन धावपळ आणि जे सुटले ना ते विशाल गडापर्यंत पळत सुटलेले.
त्यांना आणि त्याला पकडलं टायमिंग पण आणि याला पकडलं शिवाकाशीला पकडलं आणि त्यांना नंतर तो घेऊन गेले फुल आटावाटात महाराजांना आम्ही पकडलं थोडासा ढिला झाला तेव्हा ते सुटले महाराजांकडनं त्यात पण महाराज दोघ जण फितूर निघाले आणि तिकडे मग हे मारले ना बाजीप्रभू देशपांडेंचा मृत्यू तिकडे झाला कारण महाराजांच्या छावणीतलेच शिवाकाशी पकडले गेले त्यांनी ऍक्सेप्ट नव्हतं केलं गेलं आणि त्यांना पण नाही त्यांना भरत नव्हतं समजलं नव्हतं पण सिद्धेश्वर बरोबर होता फाजल खान अफजल खानचा पोरगा त्यांनी त्याची आणि त्यांनी जेव्हा अफजल खानला मारलं ना तेव्हा शिवाजी महाराज समोर तो होता त्याला पण पकडलेला बापाची दुश्मनी तू जसं काय नाही जा तू जा तुला सोडलं त्यामुळे ते फाजल खानने शिवाजी महाराजांना बघितलेलं महाराज कसे बोलतात चालतात चालतात आणि तेव्हा जेव्हा आला त्याच्यासमोर शिवकशी ओळखलं की अरे महाराज नाही तो नसतं तर खबरच नसतं बाजीप्रभू देशपांडे वगैरे कशी हे नसतं खबर पोच नसते सगळे फाजल खानने ओळखलं की अरे हे तर नाही आणि तो प्रत्यक्ष भेटलेला होता ना बोलण्याच्या शेवटी महाराजांचे बोल काय ते ऍक्सेंट कसा असेल तो आणि शेवटी गावठी माणूस त्याचा ऍक्सेंट कसा असेल त्याच्यावर पकडलं गेलं ते तो अंगाला काटा येतो तो प्रसन्न मुसळीत पाय धळी तुळवीत तुळवीत निघाले होते पायामधनं धारा वाहत होत्या रक्ताच्या धारा अरे एवढं खतरनाक वर्णन आहे ना राजा शिव छत्रपती म्हणून पुस्तक आहे त्याच्यामध्ये वर्णन आहे नाही पुरंदर नाही रे दुसरं कोणाचं तरी पुरंदर अक्षय हवाईचा डिफरन्स बघतो हॉलो इथे हॉलो आर्किटेक्चर हॉल आहे तिकडे इंटेन्सिटी बघतो रेडी टू स्केल फ्रॉम 1 to 10 इथे तुम्ही इंटेन्सिटी चेक करा किती हवायचे थोडं टिल्ट झाल्यासारखं वाटतंय थोडस क्रॉस झाल्यासारखं वाटत खाली याला बेस नाही आपण हवेमध्ये अटक करता ही हे त्यांचे मेन हे होते थांबले होते 7 महिने इकडेच होते मेन स्ट्रक्चर महाराज पन्हाळा म्हणजे काय व्हॉट इज मीन बाय पन्हाळा म्हणजे महाभारत ज्यांनी लिहिलंय रामायण ज्यांनी लिहिलंय व्यास ऋषी त्यांचे फादर पराशर ऋषी इथे राहायचे म्हणून त्यांच्या नावावर कोण असेल पराशर अजून एक मल्टिपल असे रिझन्स आहेत दुसरं एक असं आहे की नाग समाजाचे लोक इथे राहायचे नागवंशी नागवंशी तर ते नाग पन्ना पन्ना आलंय असं पन्ना आलंय नागा लोकांचं घर पन्ना होता हे एक रिझन आहे आपलं हे एक पॉसिबिलिटी आहे
जुने कौशल विधी अशी आहे की तिथे बाजूला जवळच एक पवन आपण एक्झिट जवळ आलो. आता आपण तिथून आहे ना काय आलो एक्झिट एक्झिट ना आता असतो पवनगड एक बाजूला तिथे हवा खूप आहे म्हणजे पवनगड आणि इथे पाणी खूप असतो किल्लर पाणी खूप आहे 150 विहिरी आहेत आणि 2 तळी आहेत पाणी भरपूर आहे म्हणून पाण्याचं गड म्हणून पन्हाळगड असं पण एक नाव आहे पन्हाळ. पन्हाळ वगैरे असं काय काय होतं पण एकदम करेक्ट पन्हाळा नाव पन्हाळगड हे महाराजांनी दिलं 1660 मध्ये जेव्हा जिंकलेला हा किल्ला. इथे बघ काय किल्ला कधी जिंकलेला माहितीये नाही पण आता 73 ला कोंडाची पर्जन जाणार कस काय त्याच्या आधी 60 पण नाही 59 अफजल खानाचा वध जेव्हा केलेला महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 माझ्या बर्थडेला 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाचा वध केला आणि त्याच्याबरोबर 17 दिवसांनी 28 नोव्हेंबर 1659 ला महाराजांनी हा केला. पार्किंग नाही आहे ना इकडे जायचं आपण नाव दिलं पन्हाळ पार्किंग नाही इकडे तुला स्पॉट पाहायचं आहे अंदर भाव दिस इज अंदर भाव पार्किंग नाही इकडे अंधार भाव या ठिकाणाचं नाव आहे. अंधार म्हणजे अंधार असेल किंवा अंधार असेल ते शब्दांचे अपभ्रंश हे होतच राहतात. शतकानुशतके हजारो वर्ष झालेली गोष्ट आहे त्या हजार वर्ष जुन्या गोष्ट आहे तेच होता अंधार आहे मे बी अंधार आहे म्हणून अंधार भाव असेल तिकडे अंधार आहे म्हणून अंधार भाव असेल आणि भाव किंवा अंधार बावडी भाव बावडी म्हणजे वीर हे तर काय आपल्याला माहितीच आहे सर्वांना पाणी आणि लांबून हे असं वाटतं की शत्रूला समजा कोण आलं असतं त्यांना वाटावं की एकच स्ट्रक्चर आहे लांबून की या साईडने किंवा त्या साईडने असतं दुसऱ्याला ज्याला माहीत नाही वाटेल की एकच बिल्डिंग आहे पण नंतर एक जेव्हा जवळ आल्या तेव्हा कळत नाही की इकडे 3 मजले स्ट्रक्चर आहे टोटल 3 फ्लोअर्स आहेत. तर पाणी किती इम्पॉर्टंट आहे पाणी जीवन आणि जर का क्वारंटीन शत्रूने जर का पाण्यात जर का काय वीज बाधा केली पाणी खराब केलं काय आता आजच्या काळचं जसं बायोवर बोलतं तर त्या काळातलं बायोवरच होतं पाण्यात काय टाकलं असं पाणी पिलं की संपलं लगेचच आपले हार होणं ठरलेलं आहे म्हणून हे खूपच पाण्याला प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे म्हणून ह्या एकदम प्रोटेक्टेड पाणी एकदम प्रोटेक्टेड. इथे जे असायचे ना मावळे सरदार त्यांची 24 तास ऑल टाईम ड्युटी फुल टाईम ड्युटी असायची इथे इथेच राहायचे इथेच झोपायचे असं होतं फुल 24 तास प्रोटेक्टेड असं एक मॉन्युमेंट आहे नॉट मॉन्युमेंट इट्स अ 24 आवर प्रोटेक्टेड वॉटर सोर्स अँड सप्लाय आणि या पाण्याचा अजून पण आत्ता पण खाली कोल्हापूरचे खाली पन्हाळगडचे गावकरी वापर करतात अजून पण हे पाणी चांगलं आहे आणि 12 महिने वीर अटक नाही महिने या विहिरीचं पाणी अटक नाही अंधार भाव अंधार भाव अंधारात आहे आणि अंधारातली पावडी स्ट्रक्चरच्या अंदर आहे दिस इज द इनसाइड इनसाइड दिस स्ट्रक्चर बाहेर म्हणजे छोटा बालेकिल्ल्यासारखा स्ट्रक्चर आहे बालेकिल्ल्याच्या आतली आहे अंधार आहे म्हणून कॅमेरामध्ये ते पाणी दिसतंय तिथलं काइंड ऑफ थोडंसं जे पाणी दिसतंय तिकडे एक तलाव आहे ते सिद्धेश्वरचा वेडा जो पडलेला ना तो तेवढ्या त्या अंतरावर पडलेला का जवळ का नव्हता कारण तो गडावरती महाराजांकडे पण तोफा होत्या आपण मारल्या तर ते त्यांचं
यांच्यावर मारू शकत होतो. म्हणजे आपल्या तोफांचा पल्ला तिथपर्यंत असल्यामुळे त्या तोफांच्या पल्ल्याच्या बाहेर ते लोक दर 2-2.5 किलोमीटरवर एक एक छावण्या टाकून होते. किल्ल्याची पूर्ण तटबंदी 8 किलोमीटरची आणि दर 2-2.5 किलोमीटरवर यांनी सिद्धीजीवर छावण्या टाकून वेढा देऊन बसला होता. आणि या किल्ल्याची वापरत आहे तर बॅटरी तरी रुमे करून ठेवतो की नाही. हा वापरत आहे बॅटरी बॅटरी काढतो. कुठे गेलाय? त्याला उतर कुठून ठेवतो? दोन्ही कडून उतरतो. हा कुठे गेलाय? चल बघू सर. ही गोड जीन्स आहे. खूप गोड वाटते. येतो रे बघू सरडा काढा भाई. तू काय काय डिटेक्ट करते? बोलाय रे. अरे तुला विचारतो तू विचार ना. ठीक आहे आवडा. दादा कुठचा राहिला? तीन दरवाजा एकाच दरवाजे एकाच तीन दरवाजे. थांब 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 थांब. तीन दरवाजा आहे. हां स्टार्ट. 8 बिट फॅन आहे नॉर्मल समजा. याच्यात एकच दरवाजा पण त्यात एका दरवाज्यात तीन दरवाजे आहेत. ह्या बाजूचा जो दिसतोय ना दिसतो ना आपला तो पण दरवाजा दिसतोय ना. हो तो दरवाजा आहे. इथून आतून बघितला दरवाजा आहे. बाहेरून बघितलं खिडकी आहे. कोंडाचे फरजण इथूनच आले. याच खिडकीतून या दरवाजातून त्यांनी एंटर केलं. बस ना ना बोलू चालत कुठे चालायचं? मार्च 3 मार्च 6 मार्च 1673 रोजी कोणाचे पर्जन या किल्ल्यावर आले. या किल्ल्यावर याच्यासाठी सिसल टाकलं. जॉईंट मध्ये लेड आहे म्हणून ते एकदम सांधे एकदम मजबूत आहे तुमचा. मध्ये गणपती आहे तो पेशवायांनी बनवलेला असणार. आणि हत्ती आणि सिंह दिसत आहे. आणि हत्तीला सिंह हत्तीला ओव्हरपॉवर करतोय. ऍक्च्युली हत्ती जास्त पॉवरफुल असतो सिंहापेक्षा. पण महाराजांनी अफजल खानाला मारलेला आहे. जास्त पॉवरफुल जसा म्हणजे हत्ती होता अफजल खान आणि महाराज सिंह. आणि सिंहाने हत्तीला जसं थांबलं तसं महाराजांनी हत्तीचा पराभव केला. महाराजांनी अफजल खानाचा तसा पराभव केला. ह्याचं एक ते डिपिक्शन आहे. ते वर्णन त्याच्यात दाखवलेलं आहे. कशामध्ये? ह्याच्यामध्ये. औरंगाबादला जी लेणी बघितली होती ती पूर्ण दगडातली होती ना. ही बनवली गेली पण ही पण सुंदर वाटते. तीन दरवाजा आहे. पाणी कुठलं लेवलला आहे बघ पाणी. एकदम पिण्यास त्याचं तळ दिसतोय. नाणं दिसतंय. नाणं दिसतंय का?
इतकं क्लिअर पाणी आहे, पिण्याचं पाणी आहे. हा तिसरा दरवाजा. सहा मार्चला जे कोणाची फर्जंदी हा किल्ला जिंकला, त्यानंतर सहा मार्चला महाराज इथं आले गडावर. महाराजांनी याच गडावरून एंट्री घेतली आणि याच एरियात इथेच महाराजांवर 1000 सुवर्णपुष्पांचा वर्षाव करण्यात आला. छोटी छोटी होती, 1000 सुवर्णपुष्प सोन्याची फुलं महाराजांवर वाहिली गेली. समजे 1673 9 मार्च 1673 सहा मार्चला घेतलं महाराज 9 मार्चला आले. हा एक बजागरी दरवाजा. विजागरी आणि हे आगळीसाठी आ ही आगळ हेमाडपंथी स्ट्रक्चर आहे. याच्यात काय जॉईंट म्हणजे काय ते मला कोणाचं हे नाही एकत्र गावी म्हणून काय टाकलं नाही, फक्त ते ना काय ते लेगो टाईप लेगो स्ट्रक्चर आहे. कधी घुसून ते बरोबर राहिलेले पर्शियन आहे. तिला आदिल साहेब होता खूप मोठा काळ 1300 ते 1500 काळात 2200 वर्ष जवळपास आदिल साहेब होते. तुकडा उडाला ना तोफेचा बॉडी मार केलेला, तिथून तोफ मारलेली, एक गोळा इथे लागला, एक गोळा तिथे लागला, 3 गोळे मारले, अजून एक कुठेतरी तेव्हा तो किल्ल्यावर लागला. एक गंमत पाहिलीत का चढेत बघ, तेवढी पूर्ण चढून तोंडाची पर्जन नाही. गंमत बघ ना पण जरा बघ, पाणगडावर पाणी खूप आहे म्हणून ते कर्णगड पाणीगड म्हणून ते कनाळगड असं आहे. पाणीच पाणी आहे गडावर.